आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हातकणंगले युवक काँग्रेसच्या वतीनं श्रीपाद चिदम यांचा निषेध, देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून तडीपार करण्याची मागणी. हातकणंगले लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जयंतीविषयी श्रीपाद चिदम या भाजपाच्या नेत्याने काढलेल्या अपशब्दाचा तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आमच्या छत्रपतींच्या पुण्याईने खरे स्वराज्य मिळाले, त्यासाठी लाखो मावळ्यांनी रक्ताची आणि आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र चिदम सारख्या हरामखोर माणसाला आणि त्याच्या पक्षाला याची काहीच किंमत नाही. सत्ता मिळवण्यासाठी याच पक्षाने छत्रपतींचे नाव घेऊन राज्यात मताची भीक मागितली. राज्यातील दिलदार लोकांनी महाराजांचा आदर करत भीक न देता त्यांना मताचे दान दिले आणि हेच आज सत्तेत राहून आमच्या आराध्य दैवताला असे निंदनीय विधान करत असतील तर सर्वप्रथम याचा तीव्र निषेध करत आहोत. या नराधामावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून तडीपार करावे असे निवेदन शिरोळ पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांना हातकणंगले लोकसभा युवक काँग्रेसचे रणजितसिंह दिलीपराव माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी हातकणंगले लोकसभा युवक काँग्रेस सरचिटणीस अमोल हिंगणगावे, अजहर पाटील, मनोज साळुंके, महेश गावडे, स्वप्नील राऊत आदी युवक काँग्रेस कार्यकर्ते हजर होते. महानकर न्यूज साठी हातकणंगलेहून संदीप इंगळे.